नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बहावा क्रिएशन। आजचं जे आपलं ट्युटोरियल आहे, या ट्युटोरियलमध्ये आपण चार पदरी लाँग मंगळसूत्र कसं करायचं हे शिकणार आहोत। हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही मुद्दाम सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला थ्रेड आणि सीड बीड ह्याचं एकदम फिनिश्ड लॉकिंग कसं करायचं हे या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल। हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की एक लाईक करा। या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू। तर चला शिकूया चार पदरी लाँग मंगळसूत्र कसं बनवायचं। आज आपण जे लॉन्ग 24 इंच मंगळसूत्र करणार आहोत यासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागेल ते आधी आपण पहिले बघून घेऊ। इथे 11x0 साईजचे ब्लॅक बीड्स, 10 mmचे ब्रश पॉलिश बीड्स लागतील 3, तसेच मी इथे 6 mmचे जर्मन सिल्वरचे बीड्स घेतले आहेत आणि 11 नंबरची ही नीडल। आणि इथे आपल्याला अशी क्लोजवाली एक चंपरिंग लागेल। आपल्याला हे 24 इंचाचं बनवायचं आहे तर त्यासाठी मी 8 फूट जो थ्रेड आहे ज्वेलरीचा ब्लॅक कलरचा घेतला आहे। मी इथे हा थ्रेड आपण घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एका टोकाला आपण निडल अशी स्ट्रिंग करून घेतलेली आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला एक हा जो सिल्वरचा बीड आहे, हा सिल्वरचा बीड आणि ही रिंग हे असं टाकून दुसऱ्या टोकाला आपल्याला हे घेऊन जायचं आहे। हे आपण ह्या टोकाला घेऊन आल्यानंतर काही जो थ्रेड आहे हा आपण नॉटिंगसाठी सोडणार आहोत आणि इथे ही जी रिंग आहे ही रिंग सोडून हीच निडल आपल्याला परत ह्या सिल्वर बीडमधून उलटी काढून घ्यायची आणि हा पूर्ण थ्रेड आपल्याला खेचून इथे हे वन एंड जे आहे आपलं ते लॉक करून घ्यायचं। इथे दोन ज्या आहेत त्या नॉट करून आपल्याला हे जे एंड आहे ते आपल्याला इथे नॉट करून घ्यायचं आहे। हे नॉट झाल्यानंतर ह्या निडलमध्ये आपण बरोबर 12 इंच हे जे बीड्स आहेत ब्लॅकचे हे आपण अशा पद्धतीने ओवून घेणार आहोत। इथे आपण हे असं परफेक्ट 12 इंच हे जे ब्लॅक सीड बीड्स आहेत ते ओवून घेतलेत। आता आपल्याला हे जे मधले बीड्स आहेत ते एक एक करून ओवायचे। हे मी एक सिल्वर आणि एक मॅट पॉलिश्ड गोल्डन असं मी 3 बीड गोल्डनचे आणि 4 सिल्वरचे असे ओवून घेणार आहे। इथे आपण हा पूर्ण बीडचा पॅच टाकून घेतला आहे, हा आपण सेंटरला ठेवणार आणि परत आपल्याला दुसऱ्या बाजूला ब्लॅक जे बीड्स आहेत हे पूर्ण असे 12 इंच परत आपल्याला ओवून घ्यायचे आहेत। असे आपण दुसऱ्या साईडचे पण परफेक्ट एकदम 12 इंच सीड बीड आपण ओवून घेतलेत आणि ते आपण टुवर्ड्स या बीडच्या पॅचकडे घेऊन जाणार आहोत। म्हणजे आपली मंगळसूत्राची जी दुसरी साईड आहे ही पण आपली ओवून तयार होते। आत्ता आपल्याला इथे परत एक सिल्वरचा बीड टाकायचा आहे। इथे आपण हे मंगळसूत्र करण्यासाठी लॉक वापरत नाही आहोत तर ही क्लोजची कडी वापरतो। ह्याच कडीमध्ये आपल्याला निडल टाकून हा जो थ्रेड आहे ही कडी सोडून परत आपल्याला असा उलटा या सिल्वर बीडमधून बाहेर काढायचं आहे। म्हणजे आपली इथेही अशी एक लाईन पूर्ण जी मंगळसूत्राची आहे ही तयार होईल। आत्ता आपल्याला परत ह्याच थ्रेडमध्ये 12 इंच ब्लॅक बीड ओवून घ्यायचे आहे। इथे आपण हे दुसऱ्या साईडचे जे दुसऱ्या लाईनचे आहेत परफेक्ट 12 इंच आपण ओवून घेतलेत। आता हा जो थ्रेड आहे हा थ्रेड आपल्याला ह्या पूर्ण पॅचमधून ही निडल आपल्याला फक्त पास करायची आहे, एक एक बीड असं करून। हा पूर्ण जो मधला आपण पेंडंटचा पॅच घेतला आहे हा आपला कॉमन राहणार आहे आणि हे पूर्ण आपण 4 लाईनचं करणार आहोत।
चार पदरी जे आहे ते आपलं असं मंगळसूत्र इथे तयार होईल. तर प्रत्येक लाईनमध्ये हा जो मधला पॅच आहे हा आपला कॉमन राहील. आता इथे आपले हे दोन जे आहेत एका साईडच्या दोन लाईन पूर्ण झाल्यात आणि ही आपली पहिली लाईन. आता आपण ही कंप्लीट जी आहे दुसऱ्या बाजूची जी आहे ती आपण लाईन पूर्ण करून घेणार आहोत. इथे आपण हे परत 12 इंच ओन घेतलेले आहेत आणि ते पूर्ण हे आपण असे या साईडला टाकून घेतलेत. आता हाच थ्रेड आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या लाईन जो आहे ते करण्यासाठी वापरायचं आहे. तर त्यासाठी आपण ही जी नीडल आहे ही या सिल्वर बीडमधून आणि परत ह्या गोल्डन रिंगमधून असं दोघांमधूनही आपल्याला हे काढायचं आहे. आणि परत इथे हे पूर्ण खेचून घ्यायचं आहे कारण इथे आपली बिलकुल गॅप राहता कामा नये. आणि मग हीच नीडल ही कडी सोडून ही जम्प रिंग सोडून परत आपल्याला ह्या बीडमधून सिल्वर बीडमधून उलटी काढायची आहे अपोजिट डायरेक्शनने. आता अशा पद्धतीने आपण इथे ह्या दोन लाईन केल्या तशाच आपल्याला अशी ही तिसरी लाईन आणि परत इथे ही थ्रेड फिरवून ही चौथी लाईन अशा आपल्याला अजून दोन लाईन करून घ्यायची आहे. आता इथे आपल्या ह्या साईडच्या चार ओन झालेल्या आहेत आणि ह्याही बाजूच्या चार ओन झालेल्या आहेत. तर इथे हे शेवटची लाईन आपल्याला ओवल्यानंतर ही जी नीडल आहे ही नीडल आपल्याला परत एकदा ह्या सिल्वर बीडमध्ये टाकून या रिंगमध्ये टाकून मग रिंग सोडून ही उलटी परत ह्या सिल्वर बीडमधून बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने. आणि मग एंडिंगला आपल्याला इथे ह्या दोन्ही थ्रेडच्या इथे हे जे सुरुवातीचं आपण सोडलेलं टोक आणि हे असं दोघांची मिळून इथे आपल्याला 2 ते 3 नॉट करायचे आहेत आणि तिथेच आपल्याला ग्लू लावून टाकायचं आहे. हे आपण आता इथेच एकदम जवळ कट करणार आहोत थ्रेड आणि इथे आपण थ्रेडला ॲडेझिव्ह लावून घेणार आहोत. इथे आपण लावलं आणि मग रिंगच्या दोन्ही बाजूला जिथे आपण थ्रेड क्रॉस करतो इथेही आपण दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला ह्या रिंगमध्ये हे असं मूव्ह करून इथे हे थ्रेड तुटत नाही. इथे आपलं असं सुंदर 24 इंच लाँग गळ्यातून काढता घालता येण्यासारखं चार लेअरचं असं मंगळसूत्र तयार होतं. या ठिकाणीही आपण कुठेही ज्या गाठी आहेत त्या कुठेही वापरलेल्या नाही आहेत. इथे लॉकचाही आपण वापर केलेला नाही आहे कारण हे लॉंग मंगळसूत्र असल्याकारणाने इथे आपण फक्त एका जम्परिंगमध्ये हे पूर्ण मंगळसूत्र बनवलेलं आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की एक लाईक करा, हे नक्की तुम्ही ट्राय करा. या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण ह्यानंतरही अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून असेच भेटत राहू. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.